राम राम मंडळी नवीन इडियो मध्ये सर्च स्वागत करतो। विसरराव देशमुख या वर्षी मित्रांनो सुनील पहलवान उडाने विरुद्ध अनिल पहलवान इगतपुरी कुस्ती लागता लागता राहून गेले मित्रांनो। आणि जर ही कुस्ती लागली असती तर कुस्ती बघण्याची मजा फार आली असती मित्रांनो, कारण की सुनील पहलवान उडाने विरुद्ध अनिल इगतपुरी जुनून जो सर्व आपल्याला या पहलवान मध्ये बघायला भेटतील मित्रांनो। आणि एक कुस्ती तुफानी झाली असती पण काही कारणामुळे कुस्ती झाली नाही। आणि पुढच्या सीझन मध्ये नक्की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मैदान मध्ये कुस्ती बघायला भेटेल मित्रांनो, अशी मी आशा करतो। आणि सर्व कुस्ती प्रेमी वस्ताद मंडळी पहलवानची पण अपेक्षा आहे की मित्रांनो ही कुस्ती व्हायला पाहिजे। अनिल पहलवान विरुद्ध सुनील उडाने ही कुस्ती जर झाली तर कुस्ती बघण्याची मजा वेगळी होणार आहे मित्रांनो। आणि या वर्षी भरपूर तुफानी कुस्ती केली दोन्ही पहलवानांनी, पण ही कुस्ती सुनील पहलवान विरुद्ध अनिल इगतपुरी ही कुस्ती लागता लागता राहून गेली। आपल्याला काय वाटतं मित्रांनो, ही कुस्ती व्हायला पाहिजे का? जर आपल्याला पण वाटत असेल तर नक्की इन्फो यूट्यूब चॅनल वरती कमेंट करा। आणि पुढच्या मैदान मध्ये एक कुस्ती आपल्याला नक्की बघायला भेटेल मित्रांनो, कारण दोन्ही पहलवान एक नाशिक जिल्ह्याचा पहलवान आहे आणि एक धुळे जिल्ह्याचा पहलवान आहे मित्रांनो। आणि दोन्ही पहलवान तुफानी आहेत आणि ही कुस्ती झाली तर नक्की आपल्याला इन्फो यूट्यूब चॅनल वरती बघायला भेटेल मित्रांनो। तर नक्की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आपण सुनील पहलवानचे फॅन असेल तर जरूर कमेंट करा, अनिल पहलवानचे फॅन असेल तर जरूर कमेंट करा, आणि दोघं पहलवानची कुस्ती झाली तर कोण जिंकणार नक्की कमेंट करा।